राजाराम महाराज संभाजी महाराज आऊ साहेब काशीवरून गागा हॉटेल त्यांच्या जवळती बसण्याचे परंतु इंग्रजांचा वकील म्हणतो राजे कधीही कोणत्याही देवताला विसरले नाही. महाराज प्रत्येक गड किल्ल्यावरून प्रत्येक देवता दर्शन घेऊन राजे रायगड किल्ल्यावरती आले. प्रशस्त राहता राजाने सकाळी पहाटे 3 वाजता स्नान केलं. राजमार्गाने शिवरायांची जगदीश शिवरायांच्या आई भवानी मातेच्या गडावरच्या देवदेवतांच्या दर्शनाला मिरवणूक निघाली. राजमार्गाने मिरवणूक आल्यानंतर या दरबारामध्ये 6000 प्रजा होती उभी राहिली. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करू लागली. राजाने मानाचा मुजरा स्वीकारला. महाराज गेट पासून सिंहाच्या पावलासारखे राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. काशीवरून गागा भटल पुढे राहिले. राजाला म्हटले महाराज आपले सिंहासनाधीश्वरांची खटिका भरते पण सिंहासनाधीश्वर. राजे सिंहासनाच्या समोरच्या साईडला गेले. एका नजरेने 32 मनाचे रत्नझडी सुवर्ण सिंहासन पाहिलं. एक नजर राष्ट्रमतील आऊसाहेबांकडे फिरवून एक नजर पुन्हा भरलेल्या दरबारामध्ये फिरवली. काही विधवा श्रयाग राजाला दिसू लागल्या. आपल्या राजाचं पूर्णपणे अंत्यकरण भरून आले. राजे नक्कीच म्हटलं असतं की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतास. अम्मास आपले मावे आठवतात ज्या वीरांवरती आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. हे शूरवीर आपल्याला आनंदाच्या सुवासाठी शिवराज्याभिषेक सुवासाठी कोणतेही पाहता येत नाही. राजे नक्कीच म्हटले असेल की आऊस आहे हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो मुरारबाजी देशपांडे. हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर. आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो ना तानाजी माऊसरे आधी लगीन कोंडाण्याच मगच माझ्या रायबाचं म्हणणारा ताना. असंख्य वीरांची नावं घेत महाराज लटलट टांगाने सिंहासनाच्या मागच्या साईडला गेले. सिंहासनाच्या गादीला नतमस्तक झाले. महाराज सिंहासनाधीश्वर झाले. काशीवरून गागा भटल पुढे राहिले. राजाच्या अंगावरचं छत्र हरलं. सप्त नद्यांचा समुद्रांचा राजाला अभिषेक घातला गेला. आऊसाहेबचे शेजारी बसले. आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंद असू होत होते. आऊसाहेबचं नक्कीच म्हटले असतील शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणार माझा बाल आज 32 मनाच्या सिंहासनाधीश्वर. प्रत्येक गड किल्ल्यांवरती 21 रुपयांचे विशेष झाले. किल्ल्याच्या